पुण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अहमदनगरमधील केडगाव येथे छापा टाकत गांजा तस्करीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेल्या ग्रामसेवकाला मोठ्या शिताफीनं अटक केली आहे किशोर जेजुरकर असं अटक केलेल्या या ग्रामसेवकाचं नाव आहे संबंधित पथकाने पाच फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी पुण्यातील वाडे बोल्हाई रोडवरील गर्दे वस्तीवर छापा टाकत तेहतीस लाख रुपये किमतीचा एकशे अठ्ठावीस किलो सातशे पासष्ट ग्रॅम गांजा जप्त केला होता या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपी कैलास पवार याला अटक केली होती त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने हा गांजा केडगाव येथील किशोर जेजूरकर याच्याकडून खरेदी केल्याची माहिती दिली हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते तसे पुरावे देखील पथकाच्या हाती आले जेजूरकर हा पारनेर येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी पारनेर पंचायत समितीत चौकशी केली असता जेजूरकर हा कामावर हजर नाही असं त्यांना सांगण्यात आलं तर पथकाने दिलेल्या अहवालानुसार हो जेजूरकर याला गटविकास अधिकाऱ्यांनी निलंबित केलं होतं तेव्हापासून जेजूरकर फरार होता पोलीस यापूर्वी त्याच्या घरी येऊन गेले मात्र तो आढळला नाही दरम्यान सात तारखेला आरोपी जेजूरकर हा त्याच्या केडगाव येथील घरी असल्याची माहिती मिळताच पुणे पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण ढेगडे शैलजा जानकर अंमलदार योगेश मोहिते यांच्या पथकानं सापळा रचत आरोपीला त्याच्या घरातून ताब्यात घेतलंय आणि त्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टू डे ट्वेंटी फोर अहमदनगर